गेले अनेक दिवस अविश्रांत काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते काहीच आजारी असल्याचं चित्र जे आहे ते समोर येत आहेत. आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळपास सर्व कार्यक्रम जे आहेत ते रद्द करण्यात आले होते. काल आपण जर एक बच्चू कडू यांची एक बैठक जी आहे ती जर सोडली आणि आज एका छोटा कार्यक्रम जर सोडला तर मुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम जे आहेत ते संपूर्णपणे रद्द झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे हे अविश्रांत काम जे आहे ते करताना आपल्याला थेट मुख्यमंत्री ज्या दिवशी झाले त्या दिवसापासून ते जवळपास 20-20 तास काम करताना दिसले. अक्षरशः सकाळी जर आपण पाहिलं तर 5-6 वाजेपासून त्यांचे कार्यक्रम जे आहेत विविध लोकांना भेटीगाठी असतील. रात्री 2-2:30 पर्यंत 3 पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती, अनेक वेळा आरतींना उपस्थिती, मंदिरात उपस्थिती, त्याचबरोबर पुन्हा शिवसैनिका ज्या घरी भेटीगाठी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहत आलेलो आहोत. आणि त्याच पद्धतीनं त्यांचा कामकाजाचा देखील जो धावता दौरा जो आहे तो गेल्या 6-7 महिन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. विशेषतः ज्यावेळी बाहेर म्हणजे राज्यात आणि अनेक जिल्ह्यांमध्ये दौरे जे आहेत ते देखील त्यांचे अशाच पद्धतीने या ठिकाणी राहिले की दिवसभर संपूर्ण दौरे राज्यभरात दौरे करून आल्यानंतर मुंबईमध्ये थेट सभा घेणं, मुंबईमध्ये बैठका घेणं, ठाण्यात अनेक ठिकाणी कार्यक्रमांना हजेरी लावणं हा त्यांचा जवळपास दिनक्रमच झाला आहे. गेल्या जेव्हा सत्ता या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये स्थापन झालेली आपल्याला जेव्हा पाहायला मिळाले तेव्हा मुख्यमंत्र्यांचा या कामकाजाचा आणि दिवसभर मोठं शेड्यूल जे होतं ते शेड्यूल पाहिल्यानंतर अनेक जण त्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही थकत नाहीत का. या सगळ्या गोष्टी त्यांनी देखील सांगितलं की मला सत्तेने एनर्जी दिली आणि त्याचबरोबर मी विश्रांत काम करू शकतो, मी 24 तास जनतेचा मुख्यमंत्री आहे, अशा अनेक गोष्टी ज्या त्यांनी त्यावेळी सांगितल्या होत्या. पण अनेकांनी त्यांचं हे 24 तास काम करण्यावर शंका देखील उपस्थित केली की एवढं काम ते कसं करू शकतात. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे जे आहेत ते अनेक दौऱ्यांवर जाताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर 3 या आठवड्याचं त्यांचं कामकाज जर पाहिलं तर त्यांचं कामकाज वर एक नजर जरी राखली तरी मुंबईमध्ये झालेले दौरे, बैठका, त्यानंतर अयोध्येला जाणं, अयोध्येला खूप ज्याला आपण म्हणतो की तिथले संपूर्ण व्यस्त कार्यक्रम, तिथले मोर जे रॅलीज होते त्या रॅली, महाआरती, मुख्यमंत्र्यांना भेटणं असे अनेक कार्यक्रम जे आहेत ते अयोध्यामध्ये 2 दिवसात त्यांना कमी कालावधी होता आणि जास्त कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी झाले आपल्याला पाहायला मिळते. त्याचवेळी जेव्हा अयोध्याचा दौरा मुख्यमंत्र्यांचा सुरू होता तेव्हा राज्यामध्ये आपण म्हणतो की अवकाळी पावसाने हाहाकार माजवला होता आणि मुख्यमंत्री हे संपूर्ण ही परिस्थिती सोडून अयोध्येला गेल्याची टीका देखील त्यांच्यावर झाली होती. तात्काळ एकनाथ शिंदे हे अयोध्येहून रात्री 2-3 वाजेला मुंबईत दाखल झाले आणि थेट सकाळी 6 वाजता जे आहेत ते महाराष्ट्राच्या विविध भागांच्या दौऱ्यावर निघाले. म्हणजे आपण धुळे मालेगाव असेल, त्याचबरोबर तिकडे मराठवाड्यात औरंगाबाद असेल, तिकडे अहमदनगर असेल, उस्मानाबाद असेल, अशा अनेक दौरे जे आहेत त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी केले आणि हा 2-3 दिवसांचा दौरा करून ते पुन्हा मुंबईत आले आणि मुंबईत पुन्हा वेगवेगळ्या कार्यक्रम आणि बैठकांना जी आहे ती सुरुवात झाली ते आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या दगदगीत वातावरण बदल असेल, हवामान बदल असेल, या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी एकनाथ शिंदे यांना थकवा जो आहे तो जाणवताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण एका कार्यक्रमात ते थेट थकले आणि थेट वर्षा निवासस्थानी जे आहेत ते विश्रांतीसाठी आपल्याला आलेले पाहायला मिळतात. 2 दिवसापासून त्यांची विश्रांती होती पण तरी देखील मध्येमध्ये काही ज्या बैठका आहेत त्यांच्या या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता देखील त्यांनी कार्यक्रम संपूर्ण रद्द केलेत आणि वर्षा निवासस्थानी विश्रांतीसाठी आले होते. पण आता शिधा वाटपाचा जो ऑनलाईन कार्यक्रम आहे तो देखील त्यांनी केला आणि त्याचबरोबर शिधा वाटपासंदर्भातली जी पत्रकार परिषद आहे ती देखील त्यांनी या ठिकाणी घेतली. कुठेतरी विश्रांतीची त्यांना देखील या ठिकाणी आवश्यकता आहे. पण आपण जर पाहिलं तर गेल्या 2-3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते खूप वेगाने बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठेतरी एकनाथ शिंदे यांचं जे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण चालू आहे त्या प्रकरणाचा निकाल येणार आहे म्हणून अजित पवार आणि यांच्या भेटी होत आहेत का, अजित पवार पक्ष सोडतील का, सत्ता जी आहे ती शिंदेंना सोडावी लागेल का, अशा अनेक चर्चा ज्या आहेत त्या वारंवार आपल्याला होताना दिसत आहेत. आणि या चर्चेतूनच कुठेतरी एकनाथ शिंदे हे संपूर्ण 2 दिवसाचा कार्यक्रम त्यांनी रद्द केला का, अशा देखील चर्चा ज्या आहेत त्या आता रंगू लागलेल्या आहेत. कारण आपण पाहतोय की उद्या परवा अमित शहांचा दौरा आहे,
राज्यामध्ये सत्ता संघर्ष जो आहे तो टिकेला टोकाला पोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंचं ऐनवेळी अशा पद्धतीने आजारी पडणं ही साहजिकच आहे. राजकीय चर्चा जी आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पण कुठेतरी जो अनेक दिवसांपासूनची धावपळ आणि अविश्रांत काम करण्याची जी सवय जी एकनाथ शिंदे त्यांना ही आता जी आजारी पडण्याच्या किंवा त्यांना काही प्रमाणात थकवादा जाणवायला लागलेला आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा सकाळी सगळ्या पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही आजारी आहात का किंवा तुम्हाला बरं वाटत नाही का, ते म्हणाले मी एकदम ठीक आहे आणि मी पुन्हा काम करू शकतो आणि मी अजून काम जे आहे ते माझे कामं जी आहेत ती पेंडिंग आहेत ती देखील मी करायला या ठिकाणी तयार आहेत. अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी उत्तर दिलं. पण नक्कीच शरीर आहे थकू शकतं आणि त्याला विश्रांतीची देखील गरज आहे. पण आज सर्व कार्यक्रम रद्द करून जे आहेत ते मुख्यमंत्री जे आहेत ते वर्षा निवासस्थानी या ठिकाणी दाखल झालेले आहेत.